अतुल भातखळकर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. मी ते प्रश्न विचारते, त्यांचं डोकं ठिकाणं आहे का? महिलांच्या सुरक्षेबाबत जर का त्यांना गांभीर्य नसेल तर त्यांनी चुपचाप घरी बसावं. हे काल मुख्यमंत्र्यांनी इतकी मोठी बैठक घेतली आणि हा विषय खरोखरच महत्त्वाचा आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येणारा कुठलाही माणूस असो, कुठल्याही प्रांतातला असो, तर महिला आणि इतरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची नोंद होणं आवश्यक आहे. त्यात मुख्यमंत्री काय चुकीचं बोललेत आणि ते काय पोलीस स्टेशनला वगैरे काय जाणार आहेत, तर जावं ना, पोलीस त्यांना योग्य ते उत्तर देतील. परंतु याच्यातून एक लक्षात येतं की महिला सुरक्षेच्या वल्गना करत असताना त्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत खरोखरच काही त्यांना जाणीव आहे का? हे लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत. अतुल भातखळकर फ्रस्ट्रेट झालेत आणि अशा फ्रस्ट्रेशन मधून ही अशी काहीतरी पावलं ते उचलत आहेत. अतिशय हीन पातळीचं हे वाक्य आहे. याच्यामध्ये इनडायरेक्टली का होईना, परंतु महिलांची बदनामी करण्याचं आहे आणि अशा प्रकारचे आरोप करणं, मग तुमच्या पण पक्षातले विचारावं लागतील ना माणसं काय करतात ती. आणि हे अशा प्रकारचं वाक्य बोलून एकतर आपण एकीकडे महिला सुरक्षा सन्मानाच्या गोष्टी करायच्या, बेटी बचाव बेटी पढावच्या गोष्टी करायच्या, आणि एकीकडे अशा प्रकारचं महिलांची छबी मलिन करणारं वाक्य बोलायचं, हे भारतीय जनता पार्टीच्याच लोकांना जमू शकतं. अतुल भातखळकर भारतीय जनता पार्टी के विधायक है. मैं पूछना चाहती हूँ कि उनका दिमाग सही जगह पर है? एक तरफ वो महिला सुरक्षा की बातें करते हैं और कल माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इन्होंने सारे पुलिस फोर्स के साथ जो मीटिंग ली उसमें जो अहम मुद्दा सामने आया कि जो अन्य प्रांतों से लोग आते हैं उनकी कहीं ना कहीं एंट्री होनी चाहिए, उनकी जानकारी महाराष्ट्र पुलिस के पास होनी चाहिए. इसमें गलत क्या है? भातखळकर जी फ्रस्ट्रेटेड लग रहे हैं, उनको पार्टी में शायद कुछ स्थान नहीं मिल रहा है, इसीलिए वो इस प्रकार की बौखलाने वाली बातें कर रहे हैं. और अगर उनको महिला सुरक्षा के बारे में इतनी ही वो गंभीरता से सोचते हैं तो इस प्रकार की बेवकूफ की बातें वो नहीं करेंगे. तो महिलाओं की छवि बिगाड़ने वाला, मलिन करने वाला ये स्टेटमेंट प्रवीण दरेकर, ये विरोधी पक्ष नेता है विधान परिषद महाराष्ट्र के, और इस प्रकार की बेतुकी बातें कर रहे हैं, ये महिलाओं का सरासर अपमान है. भारतीय जनता पार्टी के लोगों से अन्य क्या अपेक्षा हो सकती है?